हेलो स्टूडेंट्स, टुडे वी टेक नेक्स्ट लेक्चर ऑन इलेक्ट्रोस्टैटिक्स। इन दिस चैप्टर इलेक्ट्रोस्टैटिक्स वी टेक ए पॉइंट इलेक्ट्रिक पोटेंशियल एट ए पॉइंट ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल। इलेक्ट्रिक डायपोल तुम्हारा सर्वांना माहित है। इलेक्ट्रिक डायपोल 11वीचा इलेक्ट्रोस्टैटिक चैप्टरचा अभ्यास करा म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल कळेल। तर डायरेक्ट सुरू करतो, हेडिंग लेतो इलेक्ट्रिक पोटेंशियल ऍट ए पॉइंट ड्यू टू an electric dipole। electric potential at a point due to an electric dipole। now we draw first diagram and then explanation, so both diagram and explanation simultaneously। baka consider an electric dipole। electric dipole manje a dipole which consists of 2.2 equal and opposite charges separated by finite distance। बघा, एक चार्ज घेतला मायनस क्यू आणि दुसरा चार्ज घेतला प्लस क्यू। या पॉइंटला नाव देऊया ए आणि या पॉइंटला नाव देऊया बी। लेट ओ बी दी सेंटर ऑफ डायपोल। आ सेंटर एक पॉइंट घेऊया सर, या ठिकाणी घेतला पॉइंट पी। लेट पी बी दी पॉइंट ऍट ए डिस्टन्स आर। लेट पी बी दी पॉइंट ऍट ए डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ओ ऑफ द डायपोल। जॉइन बी पी। सपोज ए पी इक्वल टू आर वन, बी पी इक्वल टू आर टू, एंड सपोज दिस एंगल मेड बाय ओपी विथ एक्सिस ऑफ डायपोल। एक्सिस म्हणजे ए लाईन पासिंग थ्रू ईच पोल ऑफ द डायपोल इज कॉल्ड एक्सिस। याचं नाव एक्सिस, या पॉइंटचं नाव आहे, तेव्हा हा पॉइंटचं नाव दिलं बी, या पॉइंटचं नाव दिलं ए। मायनस क्यू प्लस क्यू, डिस्टन्स लेंथ ऑफ डायपोल 2L असते, मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एल आहे, एल स्मॉल एल, हे डिस्टन्स स्मॉल एल कुठलं बघा, हे इथून हे डिस्टन्स स्मॉल एल। ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट ए ऑन ओपी प्रोड्यूस्ड। ओपी अशी वाढवलेली आहे डॉटेड खाली, त्यावरती परपेंडिक्युलर टाकायचा कसाठी थोडा वेळ कळेल। हा अँगल 90, याला नाव देऊया ए डॅश। ड्रॉ ए ए डॅश परपेंडिक्युलर ऑन ओपी प्रोड्यूस्ड। हा अँगल किती असणार बघा, थीटा व्हर्टिकली अपोजिट अँगल। तसंच काय करायचं बघा, आता ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम बी किंवा बी बी डॅश ऑन ओ पी, बी बी डॅश ड्रॉ परपेंडिक्युलर बी बी डॅश ऑन ओ पी, बी बी डॅश ऑन ओ पी। आता बघा या डायग्राममध्ये कॉस थीटा इक्वल टू काय नाही बघा, कॉस थीटा इक्वल टू ओ ए डॅश अपॉन ॲडिशन साईड अपॉन हायपोटेन्यूस असं लिहितो। कॉस थीटा इक्वल टू
ट्रायंगल पण लेतो काढण्यासाठी इन ट्रायंगल ओ ए डैश कॉस थीटा इक्वल टू ओ ए डैश अपॉन हाइपोटेनस एल देयरफॉर ओ ए डैश इक्वल टू एल कॉस थीटा. नाउ इन ट्रायंगल दूसरा ट्रायंगल ओ बी बी डैश इन ट्रायंगल ओ बी बी डैश कॉस थीटा इक्वल टू की पण एडिशन साइड है ओ बी डैश कॉस थीटा इक्वल टू ओ बी डैश अपॉन एल देयरफॉर ओ बी डैश इक्वल टू एल कॉस थीटा. आता बघा ए डैश पी किती आहे बघा ए पी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ए डैश पी आणि ए डैश पी बघा अप्रॉक्सिमेटली सेम आहेत परपेंडिकुलर टाकलेलं आहे आणि दोन्ही डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली सेम वाटते. मग काय म्हणतो बघा ए पी अजून एक लिहितो एल लेस दॅन आर एल सपोज एल लेस दॅन आर नाऊ एल लेस दॅन आर आता बघा फ्रॉम फिगर ए पी आर वन म्हणतो आर वन इक्वल टू ए पी नियरली इक्वल टू ए डॅश पी इक्वल टू ए पी नियरली इक्वल टू ए डॅश पी बघा किती ओ पी प्लस ओ ए डॅश ओ पी प्लस ओ ए डैश म्हणजे काय येणार ओ पी किती आहे बा ओ पी आर आर प्लस एल कॉस थीटा. अजून बघा आर टू किती आर टू इक्वल टू बी पी नियरली इक्वल टू बी पी आणि कुठले समाधी शिवाय अप्रॉक्सिमेटली थोडे त्रिक झाले परपेंड टाकतो व्यवस्थित बी पी नियरली इक्वल टू बी डॅश पी इक्वल टू बी डॅश पी म्हणजे काय ते बा ओ पी मायनस ओ बी डॅश इक्वल टू आर मायनस एल कॉस थीटा. हे दोन कळलं का बा हे इम्पॉर्टंट एक वाक्य लिहितो वाटल्यास लेट पी बी दी पॉइंट ॲट ए डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ओ ऑफ डायपोल इलेक्ट्रिक डायपोल वी नो दॅट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आटोव डेफिनेशन पी इक्वल टू क्यू इंटू टू एल क्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज आणि टू एल म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस ए बी ची लांबी आहे एल प्लस एल टू एल क्यू इंटू टू एल. नाऊ थीटा इक्वल टू अँगल बिटवीन किंवा अँगल म्हणतो थीटा इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी ओ बी मेजर ऑफ अँगल पी ओ बी. याच्यानंतर काय काढायचं बा वी हॅव टू फाइंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट पी ड्यू टू डायपोल पी या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. मग पहिल्यांदा काय करू बा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट पी ड्यू टू मायनस क्यू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेफिनेशन काय
work done in bringing unit positive charge from infinity to p minus q आणि इन्फिनिटीपासून आणणारा चार्ज प्लस वन कुलम अट्रॅक्शन आहे. मग वर्क कोण करते? हा चार्ज करते मायनस क्यू. वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉइंटी चार्ज फ्रॉम इन्फिनिट टू पॉइंट पी इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ मायनस क्यू असले तो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पी ड्यू टू चार्ज माइनस क्यू एट ए इज वी वन इक्वल टू वन अपॉन फोर पाई एप्सिलॉन नॉट माइनस क्यू अपॉन आर वन. नाउ इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पॉइंट पी ड्यू टू प्लस क्यू चार्ज इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पी ड्यू टू प्लस क्यू एट बी इज वी टू इक्वल टू वन अपॉन फोर पाई एप्सिलॉन नॉट क्यू टू अपॉन आर टू इलेक्ट्रिक पोटेंशियल इज स्केलर क्वांटिटी. देयरफॉर रिजल्टेंट इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पॉइंट पी ड्यू टू डायपोल इज इक्वल टू सम ऑफ दिस टू. लेट वी इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेंशियल इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेंशियल एट खाली लिखते थे इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पी ड्यू टू डायपोल वी इक्वल टू वी वन प्लस वी टू इक्वल टू वी वन ची वैल्यू है वन अपॉन फोर पाई एप्सिलॉन नॉट माइनस क्यू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन फोर पाई एप्सिलॉन नॉट क्यू टू अपॉन आर टू कॉमन काढायचं वन अपॉन फोर पाई एप्सिलॉन नॉट इंटू तर क्यू वन क्यू टू जे आहे प्लस क्यू आणि मायनस क्यू आहे ते लिहायला चुकलो प्लस क्यू आणि मायनस क्यू आहे टेक क्यू कॉमन इंटू ब्रॅकेट मायनस वन अपॉन आर वन आर वनची व्हॅल्यू लिहूया आर वन किती आहे आर प्लस एल कॉस थीटा प्लस वन अपॉन आर टू किती आहे बा आर मायनस एल कॉस थीटा. आता यांचं एलसीएम काढायचा क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट आणि या ब्रॅकेटचं एलसीएम किती आला बा लसावी एलसीएम आला एल आर प्लस एल कॉस थीटा इंटू आर मायनस एल कॉस थीटा दोघांचा गुणाकार ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा स्टेप वाढवून लिहा आर प्लस एल कॉस थीटा इंटू आर मायनस एल कॉस थीटा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस आर प्लस एल कॉस थीटा प्लस आर प्लस एल कॉस थीटा. आता बघा काय काय कॅन्सल होते आर कॅन्सल झालं उरलेलं काय बघा वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन नॉट इंटू क्यू एक उरलं आणि एल कॉस थीटा प्लस एल कॉस थीटा टू एल कॉस थीटा
अपॉन यांचा गुणाकार आर प्लस एल कॉस थीटा इंटू आर मायनस एल कॉस थीटा फॉर्म्युला एस ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आता याच्या पुढची स्टेप बघा, याच्या पुढची स्टेप अजून एक स्टेप खाली येते, खाली असते का नाही. एल लेस दॅन लेस लेस दॅन आर देअर फॉर एल स्क्वेअर लेस लेस दॅन आर स्क्वेअर देअर फॉर एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा नियरली इक्वल टू आर स्क्वेअर. एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर तर व्हेरी स्मॉल आहे, मग आर स्क्वेअरमधून वजा करायचं आर स्क्वेअर आणि एल आहे एल. देअर फॉर व्ही इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन नॉट क्यू इंटू टू एल म्हणजे किती बावर क्यू इंटू टू एल म्हणजे काढले आपण सुरुवातीला कुठेतरी हे माहिती काढलं आहे इक्वेशन एक वरून क्यू इंटू टू एल इक्वल टू पी पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. दिस इज एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ए पॉइंट ड्यू टू शॉर्ट डायपोल. डायपोल कसा पाहिजे शॉर्ट. आता दोन केसेस आहेत, दोन केसेस पण लिहा. केस वन, केस वन इफ थीटा इक्वल टू झिरो डिग्री ऑर टू सेवंटी डिग्री. थीटा झिरो किंवा टू सेवंटी घेतलं बघा डायग्राममध्ये, डायग्राममध्ये बघा थीटा पी पॉइंट, पी पॉइंट थीटा जर झिरो घेतला अँगल ओ पी कोणा दिशेनं असणार ॲक्सिस दिशेनं, मग थीटा किती होणार झिरो आणि पी पॉईंट समजा या बाजू घेतला ॲक्सिसवरती असं फिरवून तर अँगल 180 होणार. थीटा इक्वल टू किंवा असं म्हणतो फॉर ॲक्सियल पॉईंट फॉर ॲक्सियल पॉईंट ॲक्सियल पॉईंट थीटा इक्वल टू झिरो डिग्री ऑर टू सेवंटी डिग्री 180 डिग्री झिरो डिग्री ऑर 180 डिग्री. देअरफॉर व्ही ॲक्सिस इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन नॉट पी कॉस झिरो कॉस झिरो वन कॉस 180 मायनस वन प्लस मायनस पी अपॉन आर स्क्वेअर. नाव के सेकंड, केस सेकंड सोपे फॉर इक्वेटोरियल पॉइंट ई क्यू ई ए टी ओ आर आय एल इक्वेटोरियल पॉइंट. इक्वेटोरियल पॉइंट इक्वेटर म्हणजे इक्वेटरची डेफिनेशन माहिती आहे, 11वी झालेलं आहे. इक्वेटर इज ए, इक्वेटर इज ए लाईन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस. ॲक्सिसला परपेंडिक्युलर आणि सेंटरमधून पास होणारी लाईन त्यावरती पॉईंट असेल तर अँगल वा ओ पी आणि ॲक्सिसपुरा अँगल किती 90 होईल. अँगल इज 90. थीटा इक्वल टू 90 डिग्री ऑर 270 डिग्री. कॉस 90 झिरो कॉस 270 झिरो देअरफॉर व्ही व्ही इक्वेटर इक्वल टू झिरो. दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ए पॉइंट ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. सगळ्यांनी काय आलं बा, थँक्यू.